वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात राहणाऱ्या एका मित्राने उधारीचे पैसे मागितले. या कारणावरून दुसऱ्या मित्राने त्याच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना दिनांक 8 मे रोजी उघडकीस आली आहे. आकाश कोठेकर राहणार ध्रुव चौक वाशिम असे या मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे वाशिम शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून आरोपी आकाश जिरवणकर याला अवघ्या 2 तासात अटक केली आहे. आरोपी विरुद्ध विविध कलमांमुळे वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत. वाशिम नगर परिषद प्रशासनाने शहरात बोकाळलेले अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेतली असून पुसद नाका परिसरातील अतिक्रमण आज हटवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गाने मोकळा श्वास घेतल्याचं दिसून आलं आहे. विशेष बाब म्हणजे या मोहिमेदरम्यान मुख्याधिकारी मिन्नू PM भर उन्हात दिवसभर रस्त्यावर दिसून आले. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वडप फाट्याजवळ एक खासगी बस पुसदवरून पुण्याला जात असताना उभ्या असलेल्या ट्रकला खासगी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात 12 जण जखमी झाले असून 4 जण जागीच ठार झाले आहे. यामध्ये मंगेश शेषराव वाघ राहणार वाघजाळी वाशिम, अजय भारत शेलकर राहणार कडसा तालुका दिग्रस, दीपक सुरेश शेवाळे राहणार गणेशपूर तालुका मालेगाव, अक्षय प्रभू चव्हाण साखरा तालुका दिग्रस असे मृतकांची नावे आहे. सर्व मृतकांना वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून पुढील तपास मालेगाव पोलीस करीत आहेत. मानोरा शहरातील दिग्रस चौकातून एकाच वेळी वाहन काढण्याची वाहतूक कोंडीला निमंत्रण देत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक नियमांचे पालन न करणारे वाहन चालक आणि त्यातच काही दुकानातील साहित्य उतरवायचे असल्यास उभ्या राहत असलेल्या ट्रकमुळे रस्ता जाम होतो. परिणामी वाहतूक प्रभावित होऊन वाहन चालकास त्रास सहन करावा लागतो. गत 2 दिवसांपासून या चौकात अशी कोंडी होत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम आगाराची वाशिम अकोला बस सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास सावरगाव नजीक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. परिणामी या बसमधील प्रवाशांना 2 तास रस्त्यावर प्रतीक्षा करीत बसावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागला. वाशिमवरून रिसोडकडे जाण्यासाठी विशेषतः सायंकाळच्या सुमारास एसटीच्या फार कमी फेऱ्या आहेत. खासगी वाहनेही परतीच्या वेळी प्रवास मिळत नसल्याने जाणे टाळतात. त्यामुळे मात्र या मार्गावरील ग्रामीण प्रवाशांचे हाल होत असून त्यांना तासन तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. रविवारी देखील रिसोड नाक्यालगत हे चित्र पाहावयास मिळाले. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यान्वये जनावरांचे पाय घट्ट बांधून किंवा छोट्या वाहनात 2 पेक्षा अधिक जनावरे कोंबून वाहतूक करता येत नाही, परंतु जिल्ह्यात हा प्रकार सर्रास सुरू असून वाशिम येथून एका छोट्या वाहनात 3 जनावरे कोंबून नेत असताना समोर आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाळ्याची दाहकता जाणवण्यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण व्हायला प्रारंभ झाला होता. मात्र त्यानंतरच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे नदी नाले वाहते होण्यासोबतच जमिनीवर पडलेले पाणी मोठ्या प्रमाणात मुरल्याने जलस्रोतांची पातळी अचानक वाढून जिल्हा पाणी टंचाईच्या संकटातून बहुतांशी बाहेर पडला. अवकाळी पावसाचा हा सकारात्मक परिणाम जिल्ह्याला दिलासा देणारा ठरला आहे.